स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषित करांडव निरताभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखाद अरविंद नेत्रात् कृष्णात्परं किमपि तत्व अहं न जाने कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते अवक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अवयदां जड्यांधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमोऽस्तु ते व्यासविशारदे ृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि हे शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नन्दना मोरया गजानना बाप्पा मोरिया मन मुक्ति
हरे 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 इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितेला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितेचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेचे महत्त्व उत्तरोत्तर वाढत गेले। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र अलंकापुरीमध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 3रा दिवस आहे आणि 3रा दिवसातील हे प्रथम सत्र आहे। कालपर्यंत आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये पदार्पण केलेलं आहे। श्री व्यासदेवांनी सर्वप्रथम वस्तुनिर्देशरूप मंगल या श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे। भागवताच्या माध्यमातून काय स्थिती प्राप्त करून घ्यावी त्याचं वर्णन करताना धर्मपुरोचित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम हे सांगत भागवताचा अधिकारी कोण असावा त्याचं वर्णन केलं आणि काय आहे हे भागवत, काय आहे भागवताचं स्वरूप हे सांगताना निगम कल्पतरोर गलितम फलम असं म्हणत भागवताचा महिमा श्री व्यासदेवानी वर्णन करून सांगितलं आणि त्यानंतर मुख्य कथेत प्रवेश होतो आहे, कथेला आरंभ होतो आहे। ही कथा एक यज्ञच आहे महाराज, याला ज्ञानयज्ञ म्हणायचं, ज्ञानयज्ञ स्मृतोबोध आहे ही, म्हणजे याला ज्ञानी लोकांनी ज्ञानयज्ञ म्हटलंय। अग्नीमध्ये आहुती टाकणं मंत्र उच्चार करून त्याला सुद्धा यज्ञच म्हणतात आणि श्रीमद भागवत कथा हा सुद्धा यज्ञच आहे। फरक एवढाच आहे की त्या यज्ञामध्ये एकच यजमान असतो, एक यजमान असतो, या यज्ञामध्ये मात्र सर्वच यजमान असतात। प्रातिनिधिक रूपाने एक कुणीतरी समोर बसतो, एरवी सर्वच यजमान असतात, याला सत्र म्हणावं। अग्नीमध्ये आहुती टाकून केला जातो जो यज्ञ त्याला यज्ञ म्हणतात आणि जिथे ज्ञानार्जन केलं जातं त्याला सत्र म्हणतात। म्हणून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ त्याचं हे सत्र आहे। इथे श्री सूतजी महाराज उंच आसनावर बसलेले आहेत नैमिषारण्य नावाच्या भूमीमध्ये आणि शौनकाधिक 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण समोर आहेत आणि श्री सूतजी महाराजांच्या समोर प्रश्न विचारतात। प्रश्नांचं वादळ अंतकरणामध्ये आहे। परमार्थ करायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात आधी माणसाला प्रश्न पडावेत। ज्याला परमार्थ करताना प्रश्नच पडत नसतील त्याचा परमार्थ कच्चा आहे म्हणून समजायचं, महत्त्वाची गोष्ट आहे। कारण प्रश्न दोन लोकांना पडत नाहीत, ज्याला सगळंच कळालं त्याला काहीच प्रश्न पडत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही त्याला पण प्रश्न पडत नाही। प्रश्न पडतो त्याला ज्याला काही कळालं आणि काही नाही कळालं, म्हणजे मध्यस्थानावर आहे त्याला प्रश्न पडत असतो। म्हणजे जर आपल्याला प्रश्नच उद्भवत नसतील तर समजायचं आपण पोहोचलो, काही प्रश्नच राहिला नाही, त्यात काय संशय, प्रश्नच नाही। पण ज्याला प्रश्न उद्भवतात तो मुमुक्षू आहे, जिज्ञासू आहे, तो साधनारत आहे, तो खरा साधक आहे आणि त्याच्या अंतकरणामध्ये जिज्ञासा आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा। ब्रह्मसूत्रात वर्णन करून सांगितलं ना, प्रथम सूत्र, ब्रह्मस्वरूपाला जाणण्याची जिज्ञासा, काय आहे ब्रह्म, काय आहे परमात्मा
हे जाणणं. माणसाचं शरीर आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे, पण हे माणसाचं शरीर का प्राप्त झालेलं आहे हे जाणण्याची जिज्ञासा. या माणसाच्या शरीरात आल्यानंतर काय केलं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होईल हे जाणण्याची जिज्ञासा. ज्या परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचा तो परमात्मा कसा असेल हे जाणण्याची जिज्ञासा. तो परमात्मा प्राप्त झाल्यानंतर काय स्थिती प्राप्त होईल हे जाणण्याची जिज्ञासा. अजून प्राप्त झालेला नाही, मग तो प्राप्त झाल्यावर काय होईल हे जाणण्याची जिज्ञासा. या सगळ्या प्रकारची जिज्ञासा पोटात असावी. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या पोटामध्ये हे प्रश्न उभे राहावेत आणि त्यांना अंतकरणापासून या सर्व गोष्टींचं मनन करून त्या पद्धतीनं प्रश्न विचारले पाहिजेत. कोणाला विचारावेत प्रश्न? आज कोण आहे की प्रश्न विचारलं की आपल्याला उत्तर मिळेल? अनुश्रुतीर्विभिन्ना स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहितो गुहायां महाजनो येन गतस्य पंथः. धर्म सामान्य लोकांना कळत नाही, परमार्थाचं तत्त्व सामान्य लोकांना कळत नाही. वेगवेगळे ऋषीमुनी वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडतात, शास्त्र वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिपादन करतात, सगळे शास्त्र भांडण करतात. काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, सगळ्यांचं भांडायचं काम सुरू आहे. मग वस्तुस्थितीमध्ये आपल्या अंतकरणातल्या प्रश्नांची उत्तरं देईल कोण? एकच आहेत, महापुरुष, महात्मे. कुठे सापडतील महात्मे? की ज्यांना आपण महात्मा म्हणावं त्यांच्याकडे जाऊन विचारावं, त्यांच्याकडे पाहून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवावीत. आज कोणाला महात्मा म्हणावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखे. आपल्याला जर पारख असली तर महात्मा कळेल, जर पारखच नसली तर महात्मा कसा कळेल? दोन्ही सारखेच दिसतात, मग काय केलं पाहिजे? म्हणून महात्मा शोधायला जाण्यापेक्षा भगवंताचं स्मरण करावं आणि चांगला साधक होऊन आपल्याच जागेवर बसा. महात्मा आपाप चालत येईल, महत्वाची गोष्ट आहे. ही श्रीमद भागवत कथा, ही महात्म्यांची कथा आहे महाराज. याचं वर्णन करतानाच आपण सुरुवातीला पाहिलं की याला भागवत का म्हणतात? भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं सांगितलं म्हणून याला भागवत म्हणतात. भागवता येशाम भागवत, म्हणजे याच्यामध्ये भागवत भक्त आहेत म्हणून हे भागवत आहे. आणि भगवत अयम भागवत, प्रत्यक्ष भगवानच याच्यात वास्तव्य करतो म्हणून हे भागवत आहे. हे जे तीन कारण आपण पाहिले त्याच्यातलं एक कारण असं आहे, भागवता येशाम भागवत, याच्यामध्ये भागवत भक्त राहतात म्हणून हे भागवत आहे. मग जर मनातले प्रश्न विचारायचेच असतील तर विचारायचे कोणाला? भागवताला विचारा. भागवत सगळ्या प्रश्नांचं उत्तर देईल. कारण या भागवतामध्ये ते महापुरुष आहेत ज्यांचं वर्णन आपण आता पाहिलं, महाजनो येन गतस्य पंथः. ते महात्मे याच्यात आहेत. कोण आहेत ते महात्मे? श्री व्यासदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, सुतजी महाराज, याच्यात उद्धवजी महाराज भेटतील, याच्यात विदुरजी महाराज भेटतील, याच्यात मैत्रेय महाराज भेटतील, याच्यात प्रल्हादजी भेटतील, याच्यात ध्रुवजी भेटतील, याच्यात दत्तात्रय भगवान भेटतील, याच्यामध्ये सर्वच महापुरुष आपल्याला भेटतील. आणि त्यांच्या त्या संवादातून आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप आपल्याला मिळतील, फक्त ते संवाद आपण ऐकायचे. प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठेतरी प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर न विचारताच त्याला प्राप्त होणार आहे, भागवताचं सामर्थ्य आहे. त्यानं विचारायचं नाही, फक्त मनात ठेवायचं. फक्त मनात जरी प्रश्न ठेवलं तरी भागवत त्याचं उत्तर आपोआप देऊन टाकेल. मग तो सहजच म्हणला, अरे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे. म्हणून हे श्रीमद भागवत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. म्हणून सुतजी महाराज उंच आसनावर आहेत आणि शौनकजी महाराज प्रश्न विचारत आहेत. काय प्रश्न विचारले? काल आपण सहा प्रश्न ऐकले. या सहा प्रश्नांभोवती संपूर्ण श्रीमद भागवत कथा फिरते. या सहा प्रश्नांची उत्तरं म्हणजे श्रीमद भागवत कथा. पहिला प्रश्न विचारला, किम श्रेय? माणसाच्या जीवनाचं श्रेय काय? सफलता काय? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे असे काही प्रश्न उद्भवले की थोडं आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःबरोबर 2 मिनिटात बोलून घ्यायचं, चालू चालूतच बोलायचं आणि विचारायचं आपण काय ठरवलंय आपल्या जीवनाचं श्रेय काय मिळवायचंय. काय मिळवण्याकरिता आपण प्रवास करतो? जीवन तर आपल्यालाही मिळालेलं आहे, मनुष्य शरीर तर आपल्यालाही मिळालेलं आहे, पण याच्यात काय श्रेयस्कर आहे? काय मिळवणं श्रेयस्कर आहे? रात्री महाराजांनी सांगितलंय, फार गोड सांगितलंय. स्वामींच्या सान्निध्यामध्ये अनेक साधक मंडळ इथे आले आणि आल्यानंतर साधना करण्याकरिता आले आणि मग स्वामींनी त्यांना
दहा पाच वर्ष चांगल्यापैकी राहू दिलं, मग कीर्तन करण्याची आज्ञा दिली म्हणे कीर्तन कर. आणि कीर्तन करायचं म्हणजे बाकी नाही काय करायचं, स्वतःचा अनुभव सांगायचा, मी इथं काय आलो होतो, काय मिळवण्याकरिता आलो होतो, काय झालं. मग त्यांनी सांगितलं की आमच्या एका मित्रानं उत्तर दिलं, मी आलो होतो कीर्तनकार होण्यासाठी, पण आता मला कीर्तनकार व्हावं वाटत नाही, मग आता मला वाटतं माऊलींचा साक्षात्कार व्हावा, जीवनाचं श्रेय, जीवनाची सफलता महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आधीचं जे ठरवलेलं होतं ते स्वतः ठरवलेलं होतं, आणि नंतर जे ठरलं ते शास्त्राकडे पाहून ठरलं की हे श्रेयस्कर आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवण्यापेक्षा भगवंताचा साक्षात्कार प्राप्त करून घेणं हे श्रेयस्कर आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हेच आपण श्रेय ठरवावं की भगवान कसा भेटेल, कधी भेटेल, कुठे भेटेल, कोणत्या रूपात भेटेल, भेटल्यावर काय करेल, तो काय करेल आणि तो भेटल्यावर मी काय करेल, हे सुद्धा आधीच ठरवलं पाहिजे, गरजेचं आहे महाराज. म्हणून सर्वांगाचे कान करून जर आपण ऐकत असलो तर हे जे शब्द आहेत हे सर्वांच्या हृदयात जाऊन काहीतरी काम करतील औषधासारखं. मला वाटतं भोळ्या भाबड्या जीवांनी, ज्यांना फार कठीण कठीण वेदांताच्या प्रक्रिया श्रवण करता येत नाहीत, ज्यांचा अधिकार नाही, बुद्धी कमी पडते. गुरुजी म्हणायचे ज्ञान श्रवण करण्याकरिता, ज्ञान कळण्याकरिता बुद्धीची गरज आहे, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर बुद्धी कमी पडली तर ज्ञान कळतच नाही, पुण्य जर कमी पडलं तर कळालं तरी. फार बुद्धिवादी लोक आहेत महाराज जगात, फार बुद्धिमान आहेत, त्यांना प्रक्रिया कळतात पण कळाल्या तरी पटत नाहीत. त्यांना सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म इव ना परा, सांगितलं महाराज त्यांना ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे. पण ते म्हणतात जीव कसा काय ब्रह्मरूप असेल, त्याच्या ठिकाणी असंभावना निर्माण होते, प्रमाणाविषयीची असंभावना, प्रमेयाविषयीची असंभावना, विपरीत भावना निर्माण होते आणि तो त्याने अडकून पडतो महाराज. काहीतरी पुण्य कमी पडतं, नाही तर सांगितलं जातं क्वचित एखादा असा असतो, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी आणि वस्तूची होऊन उठी कवन एकूच कवन एकू माऊली म्हणतात. क्वचित एखादा असतो की ज्याला श्री गुरुंनी सांगितलं ते ब्रह्म तू आहेस, तो लगेच म्हणतो बस वचन प्रमाण आहे, श्रीगुरूंचं वचन, त्यांच्या शब्दात ताकद आहे. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. याच्यानंच अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल, थोडंसं श्रीगुरूंच्या मुखातून बाहेर येतं. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयंभाची असे मग प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाचे. आपल्या हृदयात आहेच मुळात ते, फक्त श्रीगुरूंच्या मुखातून थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटतं. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयंभाची असे, हृदयातच आहे मग प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. मग फावो लागे म्हणजे अनुभवला येतं आपोआपच अपैसयाची. म्हणून एखादा श्रद्धावान आहे, भाविक आहे, ज्याचा विश्वास आहे संतांवर शास्त्रावर आणि त्याला एका क्षणात कळतं महाराज हाच कवन एक जो आहे, हा जो कोणीतरी आहे ना ज्याला काना वचनाची भेटी लगेच कळतं, तो जो तार्किक आहे त्याला मात्र लगेच कळत नाही कारण तो बुद्धिवादी आहे. त्याचं पुण्य कमी पडतं, मग त्याला प्रमाणाविषयी शंका येते, प्रमेयाविषयी शंका येते, विपरीत भावना पोटात असते. मग त्यानं काय करायचं, संबंधरूप श्रवणानं जर बोध प्राप्त झाला नाही तर त्यानं विचाररूप श्रवण करायचं. दोन प्रकारचं श्रवण आहे, एक आहे संबंधरूप श्रवण आणि दुसरं आहे विचाररूप श्रवण. म्हणून विचाररूप श्रवण करायचं, मग त्या श्रवणानं मननानं निधिध्यासनानं तीन असंभावना निघून जातात, प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना. श्रवणानं जाते ती प्रमाणासंभावना, मनानं जाते ती प्रमेयासंभावना आणि निधिध्यासनानं जाते ती विपरीत भावना. मग हे सगळं निवृत्त होतं. म्हणून सामान्य माणसाला या प्रक्रियेतून सहजासहजी प्रवास करता येत नाही. मग सामान्य माणसानं काय करावं, सामान्य माणसानं जगामध्ये देव आहे याच्यावर साधू संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून दृढ राहावं आणि भगवंताला विनवणी करावी की भगवंता मला हे ज्ञान कळत नाही रे, जड आहे, माझी बुद्धी कमी पडते, जड आहे, मला त्या ज्ञानापर्यंत जावं असं वाटतं पण काय करू, स्वतःहून जाता येत नाही, अधिकार कमी पडतो, झेपत नाही, कारण ज्ञान झेपलं पाहिजे महाराज. झेपत नाही म्हणून तर आजातवादावर न राहता खाली आले विवर्तवाद सांगितला, झेपत नाही म्हणून, नाही तर जगत नावाची वस्तू झालीच नाही पण झेपतं कोणाला, दिसतं ना महाराज प्रत्यक्ष, प्रतीतीला येतं ना, दोरीवरचा साप झालाच नाही विवर्तवाद सांगावा लागला, जरी झाला नसला तरी हात तर मोडलाच ना,
पळत पळत त्याला पाहिलं, साप साप करून पडला, तसंच हात मोडला, डोकं फुटलं, दिसला ना त्याला. महत्वाची गोष्ट आहे म्हणून झेपत नाही म्हणून खाली येऊन सांगावं लागलं. महत्वाचा विचार आहे. सामान्य लोकांना ते झेपत नाही, मग त्याने काय करा? त्याने भगवंताची भक्ती करावी, भगवंताच्या भक्तीत पदार्पण करा आणि देवाला साकड घालावं. देवा मला काही समजतच नाही, मी असाच आहे. चोखोबरायांच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. त्यांचा एक अभंग आहे, त्या म्हणतात, आम्हा नकळे वेद, नकळे पुराण, शास्त्राचे वचन नकळे आम्हा. देवा मला वेद कळत नाही, पुराण कळत नाही, शास्त्राचं वचन कळत नाही, मला एकच कळतं की तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. एवढं जरी झालं तरी तो जगाचा मालक जबाबदारी घेईल महाराज, जबाबदारी घेईल. आणि जबाबदारी घेऊन ज्याला ज्ञान आपण सर्वजण म्हणतो, ज्याला कठीण प्रक्रिया म्हणतो, ज्याला मोक्ष म्हणतो, या सगळ्या गोष्टी तो परमात्मा स्वतः प्राप्त करून देईल. मग मी का हातपाय फोडू? मी का त्यांनी चरफड करू? मी फक्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भगवंताचा संकेत समजलं पाहिजे. नाही तर आधी माळ घालताना गुरुजी सांगतात म्हणा रामकृष्ण हरी, ते तेवढंच म्हणतात. त्याला जर म्हणलं ना चल पाठ ऐकायला, नाही माझ्या गुरुजीने सांगितले रामकृष्ण हरी म्हणायचं. एखादा जर म्हटलं ना ग्रंथ ऐकायला चल, तर समजायचं भगवंताचा अनुग्रह झालाय, देव म्हणतो तू ऐक. म्हणून ऐकलं पाहिजे महाराज, ग्रंथार्जन केलं पाहिजे, शास्त्राध्ययन केलं पाहिजे, गरजेचं आहे. अध्ययन करताना सुद्धा पांगत अध्ययन केलं पाहिजे, पंक्तिशा अध्ययन केलं पाहिजे, एक एक ओळ समजावून घेतली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा भगवंताचा संकेत समजून स्वीकारावा. कोणी जर म्हटलंच आपल्याला की श्रवण करायला चला, समजायचं देव प्रसन्न आहे, देव म्हणतो असं कर. म्हणून भगवान सगळं काही करण्याकरिता तयार आहे, तो समर्थ आहे. मग काय केलं पाहिजे? किम श्रेय हा हे जीवाला कळावं तर जीवाने एकच करावं, भगवंताची भक्ती, तीच महत्वाची आहे. दुसरा प्रश्न होता के शास्त्र सारहा, तिसरा प्रश्न होता कस्व अवतार प्रयोजनम, चौथा प्रश्न होता किम कर्म हा भगवान काय काम करतो, सहा पाचवा प्रश्न होता के अवतारस्य भगवंताचे अवतार किती झाले, आणि सहावा प्रश्न होता भगवान श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला. या सहा प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्या असं म्हटल्यावर सुतजी महाराज प्रसन्न झाले, कारण प्रश्न फार सुंदर आहेत महाराज. हे प्रश्न पाहूनच सुतांना आनंद झाला. या सुतांचं नाव आहे उग्रश्रवा. हे रोमहर्षण नावाच्या सुताचे पुत्र आहेत उग्रश्रवा. मग हे आधीचे रोमहर्षण जे आपण पद्मपुराणात पाहतो ते रोमहर्षण होते आणि हे उग्रश्रवा आहेत. का बरं असं झालं असेल? म्हणतात बलराम दादा एकदा नैमिषारण्यात आले होते आणि रोमहर्षण नावाचे सूत त्यांनी कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना एकाएकी बलराम दादा आले. आल्यानंतर सगळ्या लोकांनी बलरामाला पाहिलं म्हणे भगवंताचा अवतारही सगळे उठून उभे राहिले, पण उंच आसनावर बसलेले सूतजी मात्र उठून उभे राहिले नाही, नमस्कार केला फक्त. बलरामाला राग आला, तो म्हणले वारे वा एवढा मोठा आहे म्हणे मी अवतार आहे, अवतार घेऊन आलो आणि हे सगळे मला नमस्कार करतात आणि काय समजतो म्हणे स्वतःला सूत्र आहे साधा, मला त्यांनी उठून नमस्कार करीत नाहीस. रागावले आणि हातात एक गवताची गाडी घेतली बलराम दादांनी आणि अशी फेकली. फेकल्याबरोबर रोमहर्षणजींना असं वाटलं की या भगवंताच्या अवताराला असं वाटतं की मी मरावं, कारण फेकली ना गाडी. मग काय करायचं? त्याने शरीर सोडून दिलं महाराज. ते तुला वाटतं ना मी मरावं, लगेच शरीर सोडून दिलं. सगळे रागावले बाकीचे श्रोते, ते म्हणले असं काय करता? अहो ते कथा सांगतायत म्हणून तर आम्ही आनंदी आहोत आणि त्यांनाच मारून टाकलं. ब्रह्महत्येचं पातक लागलं म्हणे तुम्हाला, ते सूत आहेत, मग ब्रह्महत्येचं कसं पातक लागेल? वक्ता त्यांनी विप्र सांगितला जातो ना, त्याला विप्र म्हटलं जातं. वेदशास्त्र विशुद्धीकृत ब्रह्मस्वरूपाला जाणणारा तो ब्राह्मणच आहे, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मग बलरामदादाला दिलं तीर्थयात्रा करायला पाठवून, मग महाभारत झालं. मग आता कोणी कथा सांगायची? सुतजींनी तर शरीर सोडून दिलं, मग त्यांच्या मुलाला गादीवर बसवलं, त्याचं नाव आहे उग्रश्रवा. मग उग्रश्रवाची कथा सांगू लागले. मग त्यांनी अनेक प्रकारच्या कथा ऋषीमुनींच्या समोर वर्णन करून सांगितल्या. ते उग्रश्रव आहेत, हे शुकाचार्यांचे शिष्य आहेत. त्यांना त्यांनी शुकाचार्यांकडून श्रवण प्राप्त झालेलं आहे. त्यांनी सहा प्रश्न ऐकले आणि फार समाधान वाटलं, फार आनंद वाटला. महात्म्याच्या समोर जवळ जाऊन तुम्ही प्रश्न विचाराल ना परमार्थातले, त्यांना फार आनंद होतो महाराज. काही लोक आले आणि येऊन जर बसले ना आणि प्रपंचाचा जर त्यांनी रट्टा लावला ना, गाणं गायला सुरुवात केली की असं वाटतं हा कधी उठून जाईल.
आणि कधी हे गाणं याचं बंद होईल? आता घडीघडी त्याच्या बायकोचं सांगतोय, थोडा वेळ झालं की पोराचं सांगतोय, थोडा वेळ झालं की घराचं सांगतोय, थोडा वेळ झालं की त्याच्या बंगल्याचं सांगतोय, थोडा वेळ झालं की त्याच्या गाडीचं सांगतोय. अरे ते कशाला सांगतो? दुसरं सांग ना देवाचं काहीतरी. हा असं राज रोज बोललेलं चांगलं असतं. म्हणजे कालांतराने कोणी या मुद्द्यांवर बोलायचंच नाही, बोलूच नका. प्रपंचाच्या विषयी नका वधू माझं पाशी. बोलू तुकोबर आहे म्हणतात, बोलूच नका. काय पडलं त्याच्या वाचून? बोलायचंच असेल तर बोलण्याची नाही, आता देवाविनं काही, देवा वाचून बोलायचंच नाही काही. काल मला श्रीनिवास महाराजांनी एक घडलेला प्रसंग सांगितला. डॉक्टर महाराजांना काल रात्री ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं, त्यांना कीर्तनाला जायचं होतं, जवळच जायचं होतं कुठे कीर्तनाला. आणि आता तो त्यांनी पण कीर्तनात सांगितलं म्हणून सांगतो बरं. आणि लोक एवढे आले गप्पा मारायला सुरुवात केली, उठायलाच तयार नाही. आणि गप्पा फक्त प्रपंचाच्या वैतागून गेले. त्यांना असं वाटलं कीर्तनाला जायचं, 10-5 मिनिटं तरी काही चिंतन केलं पाहिजे, आता काय करायचं. मग काहीतरी निमित्त करून कुठं गेलं पाहिजे म्हणून बाहेर जायचं निमित्त केलं आणि टॉयलेटमध्ये जाऊन बसले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, महाराजांना वाटले एवढ्या वेळ आतमध्ये बसले याचा अर्थ लोकांना वैतागून गेले. मग ह्या लोकांना महाराजांनी सांगितलं हो चला पुढे तुम्ही, आता ते कीर्तनात येतील डायरेक्ट. मग ते लोक निघून गेले आणि ते गेल्यानंतर हे दरवाजा वाजवायला गेले म्हणे चला महाराज गेले. आता आतून हसले महाराज. मग काय काय नाही त्यांनी कीर्तनाला निघाले. का? त्याचं कारण फक्त प्रपंचाची कटकट. तुकोबाराय म्हणतात देवाला, तुम्ही ऐकतात ना सर्वजण माझं म्हणणं ऐका, तुकोबाराय देवाबरोबर बोलतात आणि त्याला म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आयसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासन नुरवावी, निसंग तुमाशी राहणी एकट नाही कटकट सावय. देवा तुला जशी कटकट सहन होत नाही तू निसंग राहतोस, एकटा राहतो, मग आम्हाला तरी कशाला या कटकटीत घातलं? कसं या गा माझं घातलं संसारी? कशाला या चक्रात मला अडकून टाकलं? कशाला या प्रपंचाचं गाणं ऐकायला लावतोस? पण हे प्रपंचाचं गाणं वाईट आहे महाराज, ते तर घरी आहेच ना, रोज उठून तेच आहे, दुसरं काय आहे आपल्याजवळ? म्हणून विचारायचंच असेल आणि बोलायचंच असेल तर देवाविषयी बोललं पाहिजे. मग देवाविषयी बोलायला आलेली माणसं त्यांना फार आवडतात महाराज. या सप्ताहाचं नियोजन झालं, पत्रिका घेऊन गेलो आम्ही कोरेकर बाबांकडे. आता त्यांच्या भोवती विद्यार्थी होते, आता बाबांचं वय झालेलं आहे, जेवण नुकतं झालं तर आम्ही गेलो पत्रिका द्यायला. आता बाकीच्यांना वाटायचं की ह्या महाराज लोकांनी उठून जावं, कारण बाबांना विश्रांती करायची. आम्हालाही वाटायचं आपण यांना विश्रांती करू द्यावी, आपण उठून जावं, पण तेच बोलत राहिले. आणि आम्हीच म्हणलं बाबा आता तुम्हाला विश्रांती करा. नाही नाही म्हणे आहो, ते म्हणले माझे या जातीचे मज भेटो कोणी, साक्षीदार आहेत बाकी सगळे लोक. कधीतरीच म्हणे असं बोलायला मिळतं, म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटतं की सत्संग व्हा. म्हणून तात्पर्य एवढंच आहे की देवाविषयी जर बोललं तर ते गोड वाटतं, मग झोपेचा विचार येत नाही, मग जेवणाचा विचार येत नाही, मग विश्रांतीचा विचार येत नाही, पण बोलणं मात्र देवाविषयी असलं पाहिजे. नाही तर चांगली विश्रांती झालेली असली, चांगलं जेवण झालेलं असलं तरी सुद्धा संसाराची कटकट असली का नको वाटतं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाविषयी विचारलं फार समाधान वाटलं, 6 प्रश्न विचारले पण परमार्थाविषयीचीच विचारले, दुसरं काहीच नाही विचारलं. आनंद झाला सुतजींना, प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता तयार झाले. त्वया खलु पुराणाने से इतिहासाने चानघा, तुम्ही इतिहास पुराणांना जाणणारे आहात, सांगा आमच्या प्रश्नांची उत्तरं सांगा. मग सुतजींनी मंगल केलं महाराज, त्यांनी त्यांच्या श्रीगुरूंची वंदना केली, श्री शुकदेवजी महाराजांची. हरी हे यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मे. श्री शुकदेवांची वंदना केली, नंतर भगवंताची वंदना करतात. हे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. श्री नारायण परमात्म्याची वंदना करतात, भगवती सरस्वतीची वंदना करतात, श्री व्यासदेवांची वंदना करतात आणि वंदना करून बोलायला सुरुवात केली. तुम्ही सुंदर प्रश्न विचारलेले आहेत, किम श्रेया. पहिला प्रश्न आहे, माणसाच्या जीवनाची सफलता कशात आहे? सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिराधोक्षजे अहेतुक्य प्रतिहताम ययात्मा संप्रसिद्धती. प्रश्नाचं उत्तर आहे, काय आहे जीवनाचं श्रेय? त्याचं उत्तर आहे अहेतुक्य प्रतिहताम ययात्मा संप्रसिद्धती.
हेतुरहित भगवंताची भक्ती करणं हेच जीवनाचं श्रेय आहे. परत ऐका, हेतुरहित भगवंताची भक्ती करणं हेच जीवनाचं श्रेय आहे. हा हेतुरहित शब्द जर काढला आणि फक्त भक्ती करणं हा जीवनाचं श्रेय असं जर म्हणत असाल तर ते श्रेय ठरणार नाही. हा, कारण त्याच्यात काहीतरी हेतू सापडेल. कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करणं. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनेत्तयाशु वैराग्यम ज्ञानंच यद अधहेतुकम. हेतुरहित भगवंताचं चिंतन जर केलं तर तो परमात्मा स्वतःच आपल्याला परत काही प्राप्त करून देणार आहे. काही मागायचं नाही, काहीच हेतू न ठेवता भगवंतावर प्रेम करायचं. एका वाक्यात उत्तर दिलं, कृष्ण भक्तीत परम श्रेय. हा, कृष्ण भक्तीत परम श्रेय. कृष्ण शब्दाचा अर्थ व्यापकही होतो आणि कृष्ण शब्दाचा अर्थ तटस्थ लक्षणानेही करता येतो. कृष्ण जो श्यामसुंदर आहे, मुरलीधर आहे, तो कृष्ण आहे. आणि व्याकरण म्हणतं आकृष्ट कर्षती ते कृष्ण, जो आकृष्ट करून घेणार आहे तो कृष्ण आहे. म्हणजे या सगळ्या जगामध्ये आकृष्ट करून घेणारा जर कोण आहे, आकर्षित करणारा जर कोण आहे, एक तत्व आहे, त्याचं नाव आहे सत्य. जे व्यासदेवाने काल त्याची वंदना केली, सत्यम परम धीमही, ते सत्य तर्म तत्व या जगतामध्ये शाश्वत आहे आणि तेच सगळ्या जगाला आपल्याकडे आकृष्ट करून घेत आहे. म्हणून जगतामध्ये व्याप्त असणारं जे तत्व आहे ते सत्य आहे आणि तेच कृष्ण तत्व आहे. बस तोच कृष्ण आहे. कृष्ण नाही अशी जागाच नाही. सर्वत्र कृष्णच कृष्ण आहे, कृष्णमय जगत आहे, तोच कृष्ण आहे म्हणायचं. आणि त्या कृष्णाची भक्ती करणं हे जीवनाचं श्रेय आहे. भक्ती, भक्ती शब्दाचा अर्थ फक्त गंध लावणे, भक्ती शब्दाचा अर्थ फक्त माळ घालणे, भक्ती शब्दाचा अर्थ फक्त भजन करणे एवढाच नाही. भक्ती शब्दाचा अर्थ होतो प्रेम करणे, प्रेम करणे. हा, गंध लावलाच पाहिजे पण गंध लावण्यात प्रेम असलं पाहिजे. लावतानाच विचार करायचा, देवा तुझ्याकरता लावतोय. चार पाच बाऱ्या कुंकू लावतो लावताना कपाळाला. आणि प्रत्येक लावण्यात त्याने म्हणत राहतो तुझ्याकरता लावतोय, तुझ्या नावाने लावतोय. या बायका नवऱ्याच्या नावाने कुंकू लावतात ना. जबाबदारी जाते नवऱ्यावर. त्याच्या नावाचं कुंकू लावलं म्हणल्यावर तिच्या खाण्यापिण्याची राहणे, तुकोबऱ्यांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात तुका म्हणे नग्न भाज, तरी ते लाज गवणाशी. बायकोच्या अंगावर जर कपडे चांगले नसतील, फाटके तुटके जर कपडे असतील तर त्या बाईला लाजायचं काहीच काम नाही. महाराज मग लाजायचं नवऱ्यानं, त्यानं विचार करायचा माझ्या बायकोच्या अंगावर फाटके तुटके कपडे आहेत. म्हणून तिला काय नवऱ्यानं ठेवायचं आणि तसं तिने राहायचं. तसं भक्ताचं सुद्धा आहे, ठेवले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जशी पतिव्रता पतीवर अवलंबून आहे तसं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हा, आम्हाला तसाच आहे नारायण. महत्वाचीच गोष्ट आहे. मग पतिव्रता जसं पतीचं चिंतन करते त्याच्यावर अवलंबून असते, किंवा अजून पतिव्रतेचं विशेष लक्षण माऊलींनी सांगितलं, ते म्हणतात पतिव्रतेचे हृदय जैसे. आणि पती वाचून न स्पर्श, पतिव्रतेचं हृदय जसं पती वाचून दुसऱ्या कोणाचा विचार करूच शकत नाही, तसं भक्ताचं अंतकरण सुद्धा भगवंताशिवाय दुसऱ्याचा विचार करूच शकत नाही. मग कपाळाला गंध लावताना सुद्धा भगवंताच्या नावानं लावायचं आहे, गळ्यात माळ घालताना भगवंताच्या प्रेमास्तव घालायचे आहे. म्हणून त्याने या बाह्य क्रिया, या क्रियांमध्ये जर प्रेम नसेल तर ती फक्त सामान्य क्रियाच राहील. पण त्याच्यात जेव्हा प्रेम पदार्पण करील तेव्हा ती भक्ती होईल. तुम्ही ऐकता सर्वजण, गंध लावण्यामध्ये फक्त गंध लावणं ही क्रिया आहे, पण गंध लावत असताना भगवंताविषयीचं प्रेम पोटात असेल तर ती भक्ती आहे. गळ्यात माळ घालणं ही क्रियाच आहे माळ घालण्याची, पण भगवंताच्या नावानं मी ही माळ घालतोय. त्याच्यावर अनन्य भावानं शरणागती त्याच्या ठिकाणी करण्याकरिता मी माळ घालतोय ही भावना जर पोटात असेल, हे जर प्रेम असेल तर ती भक्ती आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंताची भक्ती, कृष्ण भक्तीत परम श्रेय. हा, कृष्ण दोन प्रकारानं, एक सर्वत्र व्याप्त आहे तो पण कृष्णच आहे, आणि हा मुरलीधर पण कृष्णच आहे. कृष्णच कृष्ण आहे आणि त्याच्या त्याची भक्ती करणं म्हणजे काय, त्याच्यावर प्रेम करणं. मग काय करायचंय, प्रेम करायचं देवावर. कसं प्रेम करायचंय, यथा देहे तथा देवे. जसं आपल्या देहाचे कोड चोचले आपल्याला करावे लागतात ना, खायला चांगलं चांगलं लागतं, जपायला चांगलं अंथरून लागतं, चांगली मस्तपैकी व्यवस्था असावी लागते, विश्राम करावा लागतो, स्नान करावं लागतं, कपडे चांगले घालावे लागतात, रंगरंगोटी करावी लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला जसं आपल्याला करावं वाटतं तसंच आपण देवाला करणं. यथा देवे तथा देवे.
असं देवाला आपण करणं, त्याला नैवेद्य दाखवणं, त्याला त्याला आधी स्नान घालणं, त्याला वस्त्र घालणं, त्याला गंध लावणं. देवा नाश्त्याची वेळ झाली, नाश्ता करून घ्या. देवा जेवणाची वेळ झाली, जेवण करून घ्या. नैवेद्य दाखवणं वेगळं आणि नैवेद्य खाऊ घालणं वेगळं. आपण फक्त दाखवतो लांबूनच. तो तरी काय म्हणेल बिचारा, तो म्हणतो बरं दाखवला. खाऊ घालणं देवा, विश्रांतीची वेळ आहे, तुम्ही आता विश्रांती करा. तिकडं जर गेलो ना आपण वृंदावनात, तर दुपारच्या वेळेला सगळे पडदे लावून घेतात महाराज. भगवान सोर आहे. मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती आपल्याला दिसतात, पण ते लोक मूर्ती म्हणत नाही, प्रत्यक्ष भगवान म्हणतात. आतमध्ये फॅन चालू असतात, पंखे कशाकरिता, देवाला गरम होऊ नये, देवाला घाम येऊ नये, देवाला उकडू नये, म्हणून एवढी व्यवस्था देवाची. यथा देहे तथा देवे, जसं आपल्याला प्रिय आहे तसं देवाला. हे सर्वच सर्व प्रेमानं करणं ही महत्वाची गोष्ट आहे. हेच हीच भक्ती आहे. म्हणून कृष्ण भक्तीत परम श्रेया, ती श्रेयस्कर आहे. पण कशी असावी? अहेतुक्य प्रत्यहताम ययात्मा संप्रसिद्धते. हेतुरहित भक्ती असावी. कोणत्याच प्रकारचा हेतू नसावा. देवाचं चिंतन करताना, भजन करताना, पूजा करताना काहीच हेतू ठेवायचा नाही. देवाला काहीच नको आहे. पुढे आपण प्रसंग पाहणार आहोत. प्रल्हादजी महाराजांवर भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर विचारलं प्रल्हाद, सांग तुला काय पाहिजे. प्रल्हादजी म्हणले, देवा अरे काय काहीच नको आहे म्हणे, तू भेटलास पुरे झालं. नाही नाही तरी पण माग म्हणे, काय मागायचं असेल. अरे नको म्हणतो मी तुला, तरी पण माग म्हणतात. मग मागितलंच. ते म्हणतात, येरी राशी समे कामम वरस्तम वरदर्शवा. हे वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणारा देवा, जर वरदानच देणार असशील तर एकच वरदान दे. मला या जगाकडंच काय, पण तुझ्याकडं सुद्धा कधीच काही मागण्याची बुद्धी होऊ नये. कोणाकडंच काही मागायची इच्छा होऊ नये. निष्काम स्थिती प्राप्त व्हावी, तेवढं मोठं वरदान आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाकडं सुद्धा काहीच मागू नये, देवाला काही सांगू नये. जर देवाला सांगितलं तरी आपण नापास होऊ महाराज. महत्वाची गोष्ट आहे. सांगायचं कशाकरिता? सुदामजींचा प्रसंग आपण पाहतो ना. बायका पोरं उपाशी होते. बायको म्हणले, अहो जा ना तुमच्या देवाला भेटायला. मग त्याला जाऊन सांगा तरी निदान आपली अशा अवस्था. म्हणे, खबरदार, मला त्याच्याकडे जाऊन हे गारवाडं सांगायला लावतेस. हे सांगण्याकरिता मी त्याची भक्ती करतो काय? रागावलं ना महाराज. आणि दुसरा मुद्दा सांगितला. तिला म्हटले, तुला माहिती आहे का, सांगावं कोणाला लागतं? ज्याला कळत नाही त्याला. आणि त्याला काय कळत नाही म्हणून त्याला सांगायला? त्याला सगळंच कळतं. त्याला काय माहीत नाही का माझे मुलं उपाशी आहेत म्हणून? त्याला काय माहीत नाही का माझी बायको उपाशी आहे म्हणून? त्याला माहीत नाही का सगळ्या लोकांनी माझ्यावर बहिष्कार टाकलाय म्हणून? आणि त्याला जर सगळंच कळतं, आणि त्याला सगळं कळत असून जर मी उपाशी आहे, तर त्यालाच वाटतं मी उपाशी राहावं. मग काय सांगायचं? काही सांगायचं नाही. मग देवाच्या समोर जो दुखळं गातो तो स्वार्थी भक्त आहे. आणि काहीच दुखळं न गाता भगवंताचं चिंतन करतो तो खरा भक्त आहे. म्हणून आहे दुःख, काही हेतू न ठेवता भगवंताचं चिंतन करा. आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा. आपण भक्ती करतो पण कोणा करता? आपल्याकरता करतो की देवा करता? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काय उत्तर आहे? आपण आपल्याकरता भक्ती करतो की देवा करता करतो? आपण आपल्याकरताच करतो महाराज. देवाकरता भक्ती करणारे फार कमी आहेत. देवाकरताच भक्ती केली पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आज समाजामध्ये लोक देवाला मागतात, पण देवाला कोणीच मागत नाही महाराज. तुम्ही ऐकतात, समाजातले लोक देवाला मागतात, पण देवाला कोणीच मागत नाही. आणि जे देवाला मागतात त्यांच्यासारखे श्रेष्ठ जगात कोणी नाही. नाही कळालं? अरे देवाला मागणाऱ्यांची यादी फार मोठी आहे. फार मागतात देवाला. साधी सत्यनारायणाची पूजा असली तरी त्याच्याकरिता ते खारे खोबरं सुपाऱ्या जमा करून आणतात. त्या पूजेच्या सुपाऱ्या असतात तर तुम्ही प्रत्येक वेळेला ऐकत असतात. त्या साऱ्या किडक्या असतात आतून, भटजीबाल येऊनच देतात. विचारा त्यांना, पूजेच्या सुपाऱ्या आणा, पूजेच्या खारका, पूजेचं खोबरं. मला आल्याबरोबर गुरुने सांगितलं, महाराज सुपाऱ्या फार चांगल्या आणल्या. त्यांना माहिती आता मी काय म्हणणार ऐकत येत. ह्या लोकांची कथा पाठ झाली आता. पाठ झाली नाही, ते सांगायलाच लागले कथा. आता अशी पाठ झाली पाहिजे महाराज कथा. असू द्या, जरी पाठ झाली असली तरी अभ्यास कशाला म्हणतात. काही गोष्टी षडलिंगात्मक पाहिल्या पाहिजेत. एक अभंग जरी पाहायचा असला कीर्तनाचा तरी षडलिंगात्मक पाहिला पाहिजे.
उपक्रम संवादाची एक वाक्यता पाहिली पाहिजे, त्यातली अपूर्वता पाहिली पाहिजे, त्यातला अभ्यास पाहिला पाहिजे, त्यातलं फल पाहिलं पाहिजे, उपपत्ती पाहिली पाहिजे, अर्थवाद पाहिला पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहायला नकोत का? या सगळ्या गोष्टी पाहून केलं पाहिजे, त्याच्यात अभ्यास हा सुद्धा एक भाग आहे. मरे ज्ञानोबरांनी हरिपाठ तगणे केलं आणि त्याच्यात देवाचे द्वारे म्हणत असताना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी म्हणताना दोनदा हरिमुखे म्हणा म्हणले. का बरं? अभ्यास. अभ्यास नाही, एकच गोष्ट परत परत करणं याचं नाव आहे अभ्यास. म्हणून ही कथा ऐकत असताना परत परत ऐकून आपल्या अंतकरणावर संस्कार करून घेणे याचं नाव आहे अभ्यास. म्हणजे हजार वेळेला जरी तुम्ही परत परत ऐकत असाल तरी पण तेच त्या अंतकरणावर संस्कार करणार आहे, तो अभ्यासच आहे. म्हणून फक्त अभ्यास रूपाने जर ऐकत असाल तर फलद्रूप होईल. काय कायमच सांगते त्याचं कायमच आहे. आता याच्या पुढं काही लोक असे आहेत मार्गी त्याने याच्या पुढं काय हे सुद्धा माहिती आहे. असो, त्यांचं पाठ झालेलं आहे. पण असू द्या, जरी पाठ झाला असलं तर तुमचं काहीच व्हायला जाणार नाही. कारण मी काय प्रपंचाचं गाणं थोडंच गातोय, इथे माझ्या देवाचं सांगतोय आणि ते फार महत्वाचं आहे. ते अभ्यास करण्यासारखंच आहे, पोटात उतरवण्यासारखंच आहे. माझ्या या सांगण्यानं जर एखादा मनुष्य अहैतुक्य भक्ती करत असेल तर काय हरकत आहे मी सांगायला. म्हणून साऱ्या सुपाऱ्या किडक्याच घेऊन येतात सत्यनारायणाच्या. सारं खोबरं खऊड झालेलं, त्या खारका आपण किडलेल्या आणि देवापुढं अशा मांडायच्या आणि त्याच्यावर आणि पूजा करायला सुरुवात करायची, हातात पाणी घेऊन. ते म्हणतात मना आत्मना काय मम आत्मना श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्तर्थम मम अस्माकम द्विपाद चतुष्पाद पुढं काय सर्वानाम क्षेम आयु आरोग्य ऐश्वर हे सारं मागून घ्यायचं. सुपाऱ्या सारा खिडक्या, काय देवाच्या डोक्यावर परिणाम झालाय होय, त्याला समजतच नाही. साऱ्या खिडक्या सुपाऱ्याने एवढा मोठा संकल्प, एवढं मोठं मागायचं हातभर. देवाला मागणाऱ्यांचीच मोठी यादी आहे महाराज. देवाला मागतात सगळे पण देवाला कोणीच मागत नाही महाराज. वस्तुस्थिती भागवतातून हेच शिकायचंय, देवाला मागा, बाकीचं काहीच मागू नका. देव मागा, मला देव पाहिजे ही भूमिका पोटात धारण करा. फक्त देव पाहिजे, दुसरं काहीच नाही. देव मागा, देवाकरताच देवाचं चिंतन करा, देवाकरताच देवाचं भजन करा, देवाकरताच देवाची भक्ती करा. ती खरी श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून कृष्ण भक्तीत परमश्रेय पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न होता शास्त्राचं सार काय. एका वाक्यात उत्तर दिलं महाराज, शास्त्र सारस्य सैवही. सगळ्या शास्त्रांनी सुद्धा तेच सांगितलंय. काय सांगितलं? सगळे शास्त्र म्हणतात भगवंताची शरणागती करा, याजसाठी जप, याजसाठी तप. व्यासही अमूप ग्रंथ केले, व्यासाने अनेक ग्रंथ केले, त्या ग्रंथांमधून एक विशेष शास्त्र प्रगट झालं. व्यासदेवांनी उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं, जे सगळ्या शास्त्रांमध्ये सिंहासारखा आहे, ज्याला वेदांत शास्त्र म्हणतात, अतिशय श्रेष्ठ असणारं शास्त्र. बाकीचे जे शास्त्र आहेत त्यांची मतं या वेदांताच्या समोर उभेच राहत नाहीत महाराज. न्यायशास्त्र आहे, वैशेषिक शास्त्र आहे, सांख्यशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे. एका ऋषीने एक एक शास्त्र प्रगट केलं. न्यायशास्त्राचे कर्ते आहेत गौतम ऋषी, वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहेत कनाद ऋषी, सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत कपिल भगवान, योगशास्त्र पतंजल महामुनीने सांगितलं, पूर्वमीमांसा सांगितली जैमिनी ऋषींनी, आणि उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं व्यासदेवांनी. म्हणून एवढे शास्त्र तयार झाले कशाकरिता? या परमात्म्याला जाणण्याकरताच आहेत महाराज. म्हणून सगळ्या शास्त्रांमधून, सगळ्या पुराणांमधून, सगळ्या ग्रंथांमधून काय सांगायचंय? तर परमात्म्याची भक्ती करा, परमात्म्याची शरणागती करा, हेतुरहित भगवंताचं चिंतन करा, हेच सगळ्या शास्त्रांनी सांगितलंय. म्हणून शास्त्र सारस्य सैवही, सगळ्या शास्त्रांचं सार तेच आहे, भगवंताची शरणागती करा, भगवंताचं भजन करा, हेतुरहित भगवंतावर प्रेम करा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सगळ्या शास्त्रांचं सार, भगवंतावर प्रेम करा. तिसरा प्रश्न विचारला होता कस्व अवतार प्रयोजनम. भगवान अवतार धारण करून येतो पण त्याच्या अवताराचं प्रयोजन काय? कशाकरिता अवतार धारण करून येतो? मग त्याचं उत्तर दिलं प्रयोजनम सतो रक्षा. प्रयोजनम सतो रक्षा, जे जे लोक भगवंताची भक्ती करतायत आणि कोणत्याही प्रकारचा हेतू पोटामध्ये न ठेवता भक्ती करतायत, भगवंतावर अवलंबून आहेत, अनन्य भावाने शरणागती केलेली आहे, अनन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य, जे दुसऱ्याचा आश्रय टाकून भगवंताच्या ठिकाणी अनन्य झालेले आहेत आणि ते भक्त त्यांचा सांभाळ करणं हे भगवंताचं काम आहे. म्हणून भगवान अवतार का धारण करून येतो? तर जे जे लोक भगवंतावर अवलंबून आहेत त्यांना सांभाळण्याकरिता. प्रयोजनम सतो रक्षा, त्यांचं रक्षण करण्याकरिता येतो. हातामध्ये चक्र घेऊन येतो, हातामध्ये गदा घेऊन येतो,
त्यांना त्रास देणाऱ्या दुष्टांचा निपात करतो, भक्तांना पायाजवळ ठेवतो. महाराज वर्णन करून सांग, एकच काम करतो, भक्तांना सांभाळतो, भक्तांकरता का अवतार धारण करतो, कसं अवतार प्रयोजनम. महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार कशाकरता येतो, आमच्यासाठी येतो अवतार धारण करून. मत्स्य कुर्मादि सुकर मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा, कुठे न दिसे पाहता उडी घाली आवचिता. असा आहे हा भगवान, आमच्याकरिता अवतार धारण करून येतो, भक्तांकरता अवतार धारण करतो, भक्तांचं संरक्षण करण्याकरिता अवतार धारण करतो, भक्तांना हवं नको ते पुरवण्याकरिता येतो, त्यांच्या मागे मागेच फिरतो. भक्त भक्त अनन्य असला पाहिजे, त्यानं प्रतिज्ञाच केलेली आहे, त्यानं वचन दिलेलं आहे, तो म्हणतो अनन्यश्यंत येतो माम हे जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. जे अनन्य भावानं माझ्या शरणागतीत आलेले आहेत त्यांचं भरण पोषण करणं माझं काम आहे. का अवतार धारण करून येतो, भक्तांचं भरण पोषण करण्याकरिता, भक्तांचं संरक्षण करण्याकरिता, भक्तांना सांभाळण्याकरिता, भक्तांना दर्शन देण्याकरिता, भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्याकरिता. हा भगवंताचा स्वभावच आहे. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. कितीतरी प्रमाण सांगता येतील की हा भक्तांकरताच प्रगट होतो, अवतार धारण करून येतो. म्हणून प्रयोजनम सतो रक्षा, भक्तांचं रक्षण करणं हे त्याच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे. म्हणून तो स्वतः सांगतो, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि पुढे म्हणतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करून येतो, पण कशाकरिता, परित्राणाय साधूनाम. साधूचा माणूस दिवसी साधूचा सांभाळ करण्याकरिता. पुढे आपण पाहणार आहोत भीष्मचरित्रामध्ये, आपना मान टलेटल जाय भक्त का मान नटल ते देखा. आपना मान टलेटल जाय, स्वतःचा अपमान झाला तरी चालेल, पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही. भक्ताला सांभाळतो, आतून बाहेरून सांभाळतो. आतमध्ये सुद्धा शत्रू आहेत ना महाराज, त्या शत्रूंच्या समोर हाच उभा राहतो धीटपणानं, आणि बाहेर पण शत्रू आहेत ना महाराज, त्यांच्या समोर पण उभा राहतो आणि सगळ्यांवर मात करतो महाराज. भक्ताला मात्र शांतपणे त्याच्या चिंतनातच ठेवतो, त्याचा स्वभाव आहे. जशी आई असते ना, व्हॉट्सअपवर एक क्लिप पाहिली मी कुत्र्याची, एक कुत्री होती कुत्री, आणि तिच्या समोर छोटस पिल्लू होतं महाराज, आणि ते पिल्लू त्यांनी समोर होतं आणि त्या घराचाच मालक त्या पिल्लाला घ्यायला पाहत होता. पण ती कुत्री तीन वेळा पाहिना त्या पिल्लाला आपल्या जवळ घ्यायची, त्या घरमालकाला सुद्धा पिल्लाला हात लावू देत नव्हती म्हणा, सारखी आपल्या जवळ दोन्ही पाय त्याच्या पिल्लावर टाकायची आणि आपल्या जवळ घेऊन बसायची. तो पुन्हा पिल्लू घ्यायचा प्रयत्न करायचा, ती परत दोन पाय पिल्लावर टाकायची आणि आपल्या जवळ घ्यायची. तिला माहिती आहे हा मालक आहे, हा आपला रोज खायला देतो, हा काय करणार आहे माझ्या पिल्लाला, तरी सुद्धा माझं पिल्लू माझंच आहे, कोणाच्या हातात द्यायची नाही. उदाहरण जरी कुत्रीचं असलं तरी कुत्री नाही आई आहे, आई करते आहे. पण हा जगाचा मायबाप आहे, त्यापेक्षा आई आहे. आपण फक्त पिलू झालं पाहिजे, आपण फक्त पिलू झालं पाहिजे, मग पोटाला हादरेल महाराज, मग सांभाळेल हृदयाला लावेल, कोणाच्याच हातात देणार नाही, कोणाच्या समोर त्यांनी उन पडू देणार नाही, त्याचा स्वभाव आहे महाराज तो. आणि हा फक्त अनुभव घेण्याचा विषय आहे, हा अनुभवाचा विषय आहे.
अनुभव घेऊन पहा येतो की नाही. आमच्या जीवनात अनुभव आहे म्हणून तर सांगतोय. सगळं काय करतो महाराज, त्याला करावं लागतं, त्याला करावं लागतं. आम्ही त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो, पण रात्री महाराजांनी सांगितलं गंभीरा गंभीर आहे. आम्ही असे भामटे आहोत. आमच्या जीवनात सुख आलं की आम्ही देवाला विसरून जातो, आमच्या जीवनात दुःख आलं की आम्ही देवाचं स्मरण करतो. कितीतरी अपराध करतो महाराज, कितीतरी वेळेला देवाला विसरतो, खाऊन पिऊन बसतो, मग म्हणतो देवाला नैवेद्यच नाही दाखवला. देव म्हणतो अरे तुझं सगळंच काय करतोय, जाऊ दे, एखाद दिवशी नाही दाखवलं, कुठे बिघडलं, तू कुठं लोकांचा आहेस, माझाच आहेस. म्हणून लात घालणारा मुलगा सुद्धा आईला माझाच आहे असं वाटतो. आई म्हातारी आमच्या दवाखान्यात आली, ती बरगडी सुजली होती. म्हणलं कशानं सुजली ग माय, तिवणी भाऊ गळ्यात दोनच मणी आहेत सोन्याची, आणि पोरग दारू पिऊन आलं ते पण मागत होतं, म्हणे दिलं नाही म्हणून पळत पळत लांब गेलं, लातच मारली की बरगडीतच बसली. मग बरगडी सुजली, काहीतरी इंजेक्शन औषध दे. मी तळतळलो, असं कुठं मुलगा असतो फलाना बिस्ताना बोलायला लागलो, म्हणे थांब त्याला येऊ दे सांगतो. नको म्हणे भाऊ जाऊ दे, आई आई महाराज ती त्याचं कौतुकच करायला लागली, लात मारली तरी त्याला आई म्हणतात. तसं आपलं जीवन आहे महाराज, माझ्या शब्दांना जरा स्वतःच्या जीवनाबरोबर जोडून बघा, मग कळेल काय होतं ते. आपल्याही प्रत्येकाच्या जीवनात कुठे ना कुठेतरी कमी पडतच ना महाराज. आपण काय फारच तुकोबारांपेक्षा भक्तीमध्ये पारंगत झालं, थोडेच काही ना काहीतरी कमीच पडतं. आपण जसं बोलतो तसे अजिबात वागत नाही. तुकोबाराय म्हणतात लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलेली यासारखी. जसा बोलतो तशी गोडी नाही देवा, तसा रस माझ्या अंतकरणात. मी फक्त बोलतो तरी पण तू मला सांभाळतो, म्हणून जन्मोजन्मी सांभाळलेले क्षमा करा अन्याय. तुम्ही सांभाळणारे आहेत भगवंता, सांभाळा. पण हा परमात्मा सांभाळतच राहतो, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून एकच विचार मनात ठेवा, आपण कसेही असलो तरी पण भगवंताचे होऊन राहा. आणि प्रयत्नपूर्वक या पोटातल्या विकारांना दूर करण्याचा अट्टहास करा, महत्वाची गोष्ट आहे. त्याला म्हणा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, नदरी उदास माय बापा, तुझा जसा असेल तसा मी दास आहे, मला उदास धरू नकोस, मला दूर तुझ्यापासून ठेवू नकोस, मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस. म्हणत राहा, म्हणत राहा, सांभाळीत राहील, त्याचा स्वभाव आहे. भक्तांकरता काही करायला तयार होतो. महाराज म्हणतात आमा घाली पाठीकडे आणि आपण कळे काळाशी गडे. मगाचं कुत्रीचं उदाहरण होतं, आता एक डुकरिणीचं उदाहरण देतो. रान डुक्कर, त्या डुकरिणीला 10-12 पिल्लं झाले महाराज, आणि ते सगळे पिल्लं घेऊन जंगलातून प्रवास करीत होती. रान डुक्कर आहे ना, जंगलातून प्रवास करत होती. आणि प्रवास करत असताना समोरून वाघ आला, आणि वाघाला चांगला कोवळा कोवळा नाश्ता डोळ्याला दिसला, कारण 12 पिलं होते ना, छोटे 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 सशासारखेच दिसणारे तिचे ते पिलं. आणि तिला जाणीव झाली आता हा वाघ आहे, आणि हा वाघ माझ्या पिलांना आता खाणार आहे, काय केलं पाहिजे. तिच्यातली आई जागी झाली, आणि त्या पिलांकडे पुन्हा पुन्हा वळून पाहू लागली, चिरचिर करून त्या पिलांना लपवू लागली. पण आता नाईलाज आहे, वाघ येणारच आहे, मग काय करायचं. मग तिनं काय केलं माहिती आहे, ती अशी पिलांना थोडं दूर करून मागे सरकली, आणि मागे सरकून वेग घेतला, आणि एवढा वेगात पळत सुटली, वाघावर आक्रमण केलं महाराज. एका सामान्य डुकरानं वाघावर आक्रमण करावं विशेष गोष्ट आहे. वाघ घाबरून पळाला डुकरिणीला नाही, आईला. तिच्यातली आई आहे जी त्यांनी अशा पद्धतीनं वाघाला सुद्धा परास्त करू शकते. पण काळरूपी वाघ माझ्याकडे पाहत असेल तर माझी आई काय करू नये महाराज. ती त्या वाघावर आक्रमण करून जाते आम्हा घाली पाठीकडे, आणि आपण कळीकाळाशी भिडे, तिचा स्वभाव आहे. म्हणून प्रयोजनम सतो रक्षा, भक्तांचं रक्षण करणं हे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे. कोणी जर म्हणत असेल का अवतार धारण करून येतो, माझ्यासाठी अवतार धारण करून येतो, माझ्यासाठी प्रगट होतो, हे प्रत्येकाला वाटावं. आणि प्रत्येकानं छातीला हात लावावं. कोणी विचारलं तुम्हाला तुमचा देव का येतो, कशाकरिता आला, तुम्ही सगळ्यांनी एकच उत्तर दिलं पाहिजे, आमचा देव माझ्याकरिता आला, माझ्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो. एवढा भाव जरी भागवतातून पोटात उतरला त्याचं कल्याण झालं महाराज, तो देवाच्या जवळच गेला, मग सुटत नाही आता त्याच्यापासून. जसं एकदा दुधाचं दही झालं की परत बदलत नाही त्याच्यात, दूध होऊ शकत नाही, तसा हा भाव पोटात पक्का झाला रे झाला की परत तो मागे जाणार नाही, भगवंताचाच होईल. तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना. प्रयोजनम सतो रक्षा, काय काम करतो अजून त्याचं कर्म सांगा. किम कर्म, अवतार धारण करून येतो पण काय काय काम करतो. मग सांगितलं कर्म सृष्ट्यादिलक्षणम,
संपूर्ण सृष्टीला प्रगट करणं हे त्याचं कर्मच आहे, ईश्वर आहे. आणि तो ईश्वरच त्यांनी स्वतःच हे सगळं काही करतोय, त्याच्या संकल्पातून तयार होतं. एकोहम बहुश्याम प्रजा आहे, त्याच्या पोटात संकल्प तयार झालाय आणि या संकल्पानं त्यांनी महाराज संपूर्ण सृष्टी तो स्वतःच संकल्पातून निर्माण करतोय. त्याच्या पोटातला संकल्प आहे. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, हे बोला नाही ते आले बोला, बोला नाही ते आले बोला, बोला नाही ते आले बोला, बोला नाही ते आले बोला. आमचा बाप गर्भार ऐका तुम्ही जो जन आमदे ऐकिले ऐका बोला नाही ते आले बोला, आमचा बाप गरवार झाला. नवल हे ऐकिले ऐका तुम्ही चोज, ऐके तोच नाचे भोज. हा प्रौढ झाली आमची आई, बापाशी नावे त्या ठेवले पाही, बापच गरवार झाला. बाप कुठं गरवार व्हायची वस्तू असते वय. एकदा आम्ही असंच प्रमाण दिलं कीर्तनात, बोला नाही ते आले बोला आमचा बाप गरवार झाला. टाळकरी म्हणले, बोला नाही ते आले बोला तुमचा बाप गरवार झाला. म्हणले, तुमचा बाप काय रे? ते म्हणले, महाराज आमच्यात काय बाप गरवार होत नसतो, तुमच्यात होत असलं तर बघा. मग तुमचा बाप गरवार झाला. हे बाप गरवार झाला म्हणजे काय? तो ईश्वर सगळ्या जगाचा बाप आहे, जगन्नियंता परमात्मा. त्याच्या पोटात अनेक होण्याचा संकल्प तयार झाला, हाच त्याचा गर्भ आहे. एकोहम बहुश्याम प्रजा आहे, एक आहे मी अनेक व्हावं हा संकल्प पोटात निर्माण झाला, हाच त्याचा गर्भ आहे. आणि तोच प्रसवला, प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणत. सगळ्या विश्वाला प्रसवला महाराज, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. असा असणार हा परमात्मा. काय काम करतो? किम कर्म हा म्हणे, कर्म सृष्ट्यादी लक्षणम, संपूर्ण सृष्टी निर्माण केली. जे नाहीच ते डोळ्यासमोर दिसायला लागलं, हे त्याच्याच माध्यमातून प्रगट झालं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. सगळे लोक पाहू लागले, अनेक प्रकरण याची संगती लावण्याचा प्रयत्न करतात, संगती लावणारे. पण प्रत्येकाची संगती वेगळीच आहे महाराज. उपनिषदांमध्ये या जगताची संगती लावण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे उपनिषद वेगवेगळ्या पद्धतीने संगती लावतात. मग एक जण म्हणला, काव तुमच्यातले तुमच्यातच मिळ नाही. एक उपनिषद असं म्हणतं, दुसरं तसं म्हणतं. जगत कसं काय निर्माण झालं, ही सृष्टी कशी निर्माण झाली? आणि मग त्याला सांगितलं, अरे एखादी गोष्ट व्हावी मग तिची संगती सांगावी, जी झालीच नाही तिची काय संगती सांगायची? म्हणून कोणीतरी विचारतंय म्हणून सांगायचं. पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी कधी ईश्वर भाव आलाच नाही, त्याच्या ठिकाणी कधी जीवभाव आलाच नाही, त्याच्या ठिकाणी कधी जगत झालंच नाही. पण संगती लावण्याकरता एवढं सगळं दुकान मांडावं लागतंय, महत्वाची गोष्ट आहे. हे दुकानच आहे. पण आता तेवढ्या उंचीवर जाऊन जर बोललं तर सगळ्यांना झेपायचं नाही, परत डोक्यामध्ये अनेक वादळं निर्माण होतील. त्यापेक्षा सहज सोपं सांगावं, काय करतो तुमचा देव म्हणे? सृष्टी निर्माण करतो, कर्मसृष्ट्यादी लक्षणं. मग त्यानं निर्माण केलं, अशी संगती लावली की लागून जाते. म्हणून भगवंताने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं, सृष्टी निर्माण करतो, तिचा विस्तारही करतो. सर्ग म्हणजे सृष्टी आणि विसर्ग म्हणजे विस्तार, सृष्टीचा विस्तार करतो. मग काय काय कुठे त्यांनी लीला करतो म्हणे? अनेक स्थानांवर स्थान. मग काय करतो? अजून भक्तांचं पोषण करतो, पोषण. मग उती म्हणजे कर्मवासना, कर्मवासनेनुसार फल देतो उती. मन्वंतर मग कालगणना सांगितली. मग ईशानुकथा, त्याला अनुसरलेल्या भक्तांची कथा. मग निरोध म्हणजे त्यांनी दुष्टांचा निग्रह करतो. मुक्ती जीवपणाचा बाध करून त्यांनी महाराज त्याला स्वरूपाचा बोध प्राप्त करून देतो, मुक्त करून टाकतो, मुक्ती. आणि मग आश्रय, पुन्हा त्यांनी प्रेम देण्याकरिता त्याला आपला आश्रय देतो, प्रेमानं जवळ घेतो. महत्वाची गोष्ट आहे. विमानात बसून आपल्या धामाला सुद्धा घेऊन जातात.
त्याचा स्वभाव आहे महाराज, असाच आहे भगवान. म्हणून सृष्टी निर्माण करतो. किम कर्म हा कर्मसृष्ट्यादी लक्षण. मग पुढचा प्रश्न विचारला, के अवतारश्य, भगवंताचे अवतार किती झाले सांगा. मग सांगितलं 24 अवतार झाले, भगवंताचे 24 अवतार आहेत. कोणकोणते अवतार झाले ते तरी सांगा. मग सांगू लागले भगवंताचा सगळ्यात पहिला अवतार सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, म्हणजे सुजात सनत कुमार, हे चौघे जण त्याने भगवंताचा अवतारच आहेत. भगवान स्वतःच सनकादिकांच्या रूपाने प्रगट झाला, पहिला अवतार. दुसरा भगवंताचा अवतार आहे वराह अवतार. ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून वराहाचं पिलुवा बाहेर प्रगट झालं आणि पाहता पाहता विशाल रूप त्यानं धारण केलं, पृथ्वीचं शोधन करण्याकरिता निघालं. वराह अवतार धारण केलं ना. वराह असा प्राणी आहे महाराज जो नाकानं त्याचं भक्ष्य शोधतो. नाकानं बघा तुम्ही, तो ग्राम पशु फिरतो ना, तो गटारीत तोंड घालतो आणि मग त्याने तोंड घालून त्याचं भक्ष्य शोधत राहतो. नाकानं तर त्याचं भक्ष्य शोधतो. गंध, मग आता पृथ्वीला शोधायला जायचं आहे आणि पृथ्वी कशी आहे. तुम्ही जर तर्कसंग्रह पाहिला असलं तर त्याच्यात लक्षणं सांगितली. पृथ्वी कशी आहे म्हणे सागंधवती, पृथ्वी गंधवती आहे. मग गंधावरून पृथ्वीचं लक्षण त्याने केलं, पृथ्वी कशी आहे म्हणे गंधवती आहे. मग तिचा जर गंध येतो तर गंध कशाचा विषय आहे, घ्राणेंद्रियाचा. मग नाकानं शोधलं पाहिजे ना पृथ्वीला शोधायचं म्हणणार, म्हणून वराहाचं रूप धारण केलं आणि पृथ्वीला शोधायला निघाले. वराह अवतार भगवंतानं धारण केला, दुसरा अवतार. तिसरा अवतार देवर्षी नारद, नारदजी भगवंताचा अवतारच आहे. चौथा अवतार नर आणि नारायण, नर नारायण हा भगवंताचा अवतार आहे. पाचवा अवतार कपिल भगवान. सहावा अवतार दत्तात्रय अवतार, भगवान दत्तात्रय भगवंताचा अवतार आहे. सातवा अवतार यज्ञ नारायण. आठवा अवतार वृषभदेव भगवान, वृषभदेव भगवान. आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना अवतार आपण म्हणतो आहोत आणि जैन धर्मामध्ये त्यांना प्रथम तीर्थंकर मानलं जातं. जैन धर्माची सुरुवातच वृषभदेवापासून झाली. म्हणजे दिगंबर जैन आहेत ना, ते त्यांनी महाराज यांना पाहूनच जीवन जगतायत. कारण वृषभदेवाची शेवटची अवस्था अशीच होती, फार उच्च कोटीची अवस्था होती महाराज. अंगावर वस्त्र नव्हते, मस्त त्यांच्या मस्तीत होते. कधी हरणासारख्या उड्या मारा वाटलं की उड्याच मारायच्या, कधी आजगारासारखं पडून राहावं वाटलं की पडूनच राहायचे. मग ते उन्हाचा विचार करत नव्हते, पाण्याचा विचार करत नव्हते, कशाचाच नाही, त्यांच्या मस्तीत मस्त होते महाराज. हे त्याने योगी परमहंस आहेत, ज्ञानी परमहंस आहेत, असे श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून त्यांच्याकडे पाहून एक धर्मच तयार झाला, त्याचं नाव आहे जैन धर्म. म्हणून जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक आहेत वृषभदेव. यांनी तयार केला नाही धर्म, त्यांनी नाही तयार केला, त्यांच्याकडे पाहून तयार झाला असं आहे. कारण ते तर स्वतःच मुलांना उपदेश करणार, 100 पुत्रांना त्यांनी उपदेश केला धर्माचा. म्हणून त्यांनी असे वृषभदेव. यानंतर नववा अवतार आहे भगवंताचा पृथ्वी अवतार. यानं पृथ्वीचं दोहन केलं म्हणून त्याला पृथ्वी असं नाव पडलं, हा पृथ्वी अवतार आहे. दहावा अवतार आहे मत्स्य अवतार. अकरावा अवतार आहे कश्यप अवतार. बारावा अवतार आहे धन्वंतरी अवतार. तेरावा अवतार आहे मोहिनी अवतार. चौदावा अवतार आहे नरसिंह अवतार. पंधरावा अवतार आहे वामन अवतार. इथे 24 अवतारांमध्ये नरसिंह अवतार 14वा अवतार आहे. आणि 10 अवतारांचं आपण वर्णन करतो त्यावेळेला मंगलाष्टक म्हणतात ना, हे मत्स्यापासून चार तो नरहरी पर्यंत झाले कृती, असं म्हणतात ना. नको आता त्याचं ध्यान, लग्न कार्याचं कशाला ध्यान करायचं, माझ्या पवित्र आधिक मनात लग्न लावित नाही.